श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक स्री स्वामी चा श्री, 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 श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय सोळावा घेणार आहोत श्री गणेशाय नमहा श्री सरस्वते नमहा श्री गुरुभोम नमहा श्री कुलदेवताय नमहा श्री स्वामी समर्थ सर्व शिष्य तीर्थयात्रेला गेल्यावर स्वतः सिद्धमुनी गुरुसेवेसाठी गुरुच्या जवळ राहिले होते श्री गुरु वैजनाथ तेथे एक वर्ष होते तेव्हा एक ब्राह्मण गुरुकडे आला आणि म्हणाला महाराज माझे मन स्थिर नाही मला माझे गुरु फार टाकून बोलत आहेत क्रोध करत आहेत वेदशास्त्र न शिकवता इतर गोष्टी करायला सांगतात मला त्यांचा वी वीट आला आहे मी त्यांना सोडून आपल्या चरणाशी आलो आहे तेव्हा मला उपदेश करा व ज्ञान द्या तेव्हा श्रीगुरु म्हणाले ब्राह्मणा तूच स्वतः आपले अहित करून घेत आहेस तू स्वतःचे गुणा व गुण काय आहेस याचा विचार करीत नाहीस तुला ज्ञान कसे मिळणार आपल्या गुरुचे तू नेहमी दोष सांगतोस तुझे मन स्थिर होणार नाही जो कोणी मनुष्य गुरुचा द्वेष करणारा असतो त्याला इह व परलोकात काहीच लाभत नाही जो गुरुसेवा करतो जाणतो त्याला सर्व ज्ञात होते गुरुसुद्धा संतुष्ट होतात एवढेच वेदशास्त्र समजते अष्टसिद्धी आपल्याला वंश होतात गुरु हाच ब्रह्मदेव गुरु हाच शंकर गुरु हाच नारायण स्वरूप आहे असा मनाचा आपण निर्धार केला पाहिजे निर्धार करून गुरुसेवा करायला पाहिजे अशा प्रकारची गुरुसेवा करणारे तो प्रसन्न झाला तर तात्काळ सर्वज्ञान तो शिष्याला देऊ शकतो त्यांनी धौम ऋषीचे तीन शिष्य गुरुकृपेस कसे पात्र ठरले त्याचीसुद्धा कथा सांगितली आहे धौम्य ऋषी आपल्या एक शिष्य वेद याला म्हणाले तू शेतात जा व तेथील पिकाचे रक्षण कर शेतातील धान्य आश्रमात घेऊन ये गुरु आज्ञेप्रमाणे तो शेताकडे गेला आणि शेतातील तयार झालेल्या धान्याची तेथील नोकरासह कापणी झोडणी वगैरे कामे करून धान्य पोत्यामध्ये भरून ठेवले तेथे आश्रमात आणण्यासाठी गुरुंनी त्याला एक गाडा दिला त्याला रेडा जुंपला व तो शेतातून धान्य आणण्यासाठी गेला शेतातील दोन खंडी भात त्याने गाड्यावर ठेवले एकीकडे रेडा व दुसरीकडे स्वत स्वत तो असे दोघे मिळून गाडा आश्रमात आणू लागले वाटेत एका ठिकाणी तो रेडा चिखलात फसला गेला त्याला गाड्याच्या वजनामुळे पुढे जाताच येत नव्हते परंतु गाडा ओढताना त्याच्या गळ्याला फास बसू लागला होता म्हणून त्याने रेड्याच्या गळ्याचा फास काढला आणि गाड्यापासून त्याला सोडवले शिष्यांनी केलेल्या प्रयत्नाची परकाष्ठा पाहून गुरु त्याच्यावर प्रयत् प्रसन्न झाले त्याला अलिंगन देऊन तू वेदशास्त्रात पंडित होशील असा देखील त्यांनी आशीर्वाद दिला नंतर गुरु आज्ञेप्रमाणे तो आपल्या घरी आले अशा प्रकारे धौम्य ऋषींनी अरुणी व उपमन्यू या आपल्या दोन शिष्यांची सुद्धा परीक्षा घेतली त्यांची गुरुनिष्ठा व प्रेम पाहून त्यांनाही वेदशास्त्र संपन्न केले नरसिंह सरस्वती त्या ब्राह्मणाला म्हणाले गुरुला संतुष्ट केल्यास असा असह्य असे काहीच नाही हे तुला माहीत असताना तू अविद्येमुळे व्यर्थ इकडे तिकडे भटकत आहेस एकदा माणसाचे मन मोडले की ते पुन्हा एक होणे फार कठीण असते हे ऐकून त्या ब्राह्मणाला पश्चाताप झाला आपली चूक त्याच्या लक्षात आली परंतु परत गुरुकडे जाण्यास त्याचे मन तयार होत नव्हते म्हणून त्याने स्वामींना सांगितले माझे शरीर गुरुद्रोह करणारे आहे तेव्हा आता मला मरणाशिवाय दुसरा मार्ग नाही तेव्हा श्री गुरुंनी त्याची समजूत घातली आणि त्याला अविचारापासून परावर्त केले तेव्हा ब्राह्मणाने गुरुच्या चरणी वंदन केले तुम्ही जगद्गुरू असून त्रयमूर्तीचे अवतार आहेत तरी आपण माझा उद्धार करावा असे देखील सांगितले तेव्हा श्रीगुरु प्रसन्न झाले व त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याला आशीर्वाद देत म्हणाले म तुझे गुरु म्हणजे मीच आहे तरी तू आपल्या गुरुकडे जा त्याचप्रमाणे तो ब्राह्मण परत आला आणि गुरुकडे गेला अशा प्रकारे अध्याय सोळावा समाप्त झाला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ